नमस्कार, द युनिक आर्ट कुकिंग स्पेशलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत काकडीची थालीपीठ. अतिशय कमी वेळात आणि टेस्टी अशी रेसिपी महाराष्ट्रात अतिशय आवडीने बनवली जाते. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. तर आपल्याला लागेल एक वाटी ज्वारीचे पीठ, दोन चमचे बेसन, एक वाटी काकडीचा किस, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीपुरते मीठ, हळद, वाटलेला लसूण, टोमॅटो आणि कांद्याचे काप, तेल आणि पाणी. मग एक बाउल घ्या, त्यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ, दोन चमचे बेसन, एक वाटी काकडीचा किस, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, अर्धा छोटा चम्मच हळदी पावडर, वाटलेला लसूण, आणि हे सर्व मिश्र एकजीव करून घेणे. व्यवस्थितपणे मिक्स करून घेणे. मग गरजेनुसार त्यात पाणी घालू. व्यवस्थित मळून घेणे. आता पीठ व्यवस्थित मळून झाले आहे. त्यानंतर कढईत दोन चमचे तेल घालून व्यवस्थितपणे पसरवून घ्या. त्यानंतर मळलेला पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित त्याला गोल आकार देऊन त्यानंतर कढईत व्यवस्थितपणे थापटून घ्या. सर्व बाजूंनी व्यवस्थित एक समान करून व्यवस्थित थापटून घ्या. त्यानंतर बोटाच्या साह्याने छिद्र पाडून घ्या. गॅस ऑन करून कढई त्यावर ठेवा. व 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ येऊ द्या. मग त्यानंतर आपले थालीपीठ तयार.
थालीपीठ आपण दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट